साऊथला जाऊन किती लोकांनी काय करार केले आणि किती आल्या समस्या कोणी तू करू शकलं नाही. सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात गेली, इतर सगळ्या यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतली. अगदी निवडणूक आयोग असेल, पुन्हा पुन्हा त्याचे श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात. प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धाग लावणारा हा सगळा विषय. ओके सर, मुख्यमंत्री आज दाऊसला गेलेले आहेत. दाऊसचा दौरा आहे, 3 दिवसाचा दौरा आहे, परंतु देवेंद्र फडणवीस हे गेलेले नाहीयेत. या या दाऊसच्या दौऱ्यातून काही मिळेल महाराष्ट्राला, साध्य होईल. जे आधी दाऊस मधून काय येते आम्हाला माहित नाही, पण इथे तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून नेले ते आधी आणा. मिहान मधून, महाराष्ट्रातल्या इतर भागातून एअरबस, वेदांत फॉक्सकॉन किंवा असे अनेक 2 लाख कोटीच्या वरचे गुंतवणूक ही तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ती आधी घेऊन आलात तर तुमच्या दाऊदच्या जाण्याला अर्थ आहे. दाऊस मधले करार कसे होतात आम्हाला माहिती आहेत. जगभरातून येतात तिकडे राज्यकर्ते आणि आपले करार मदार करून तिकडे, त्यामध्ये तुम्ही ते सांगता 5 लाख कोटीचे करार झाले, 10 लाख कोटीचे करार झाले. आतापर्यंत दाऊसला जाऊन किती लोकांनी काय करार केले आणि इथे किती आल्या कंपन्या ते कोणी प्रूव्ह करू शकलं नाही. पण आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसत की वेदांत फॉक्सकॉन असेल किंवा एअरबसचा प्रकल्प असेल, ड्रग्स पार्क असेल, असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात जे होते, येत होते, आले होते, ते तुमच्या डोळ्यासमोर कोणीतरी खेचून घेऊन गेले. तर दाऊसला जाण्यापेक्षा गुजरातला जा. सर, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी एक मागणी केलेली आहे सीजेआयला, त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की जजच्या ज्या नियुक्त होतात त्याच्यामध्ये आता एक सरकारचा प्रतिनिधी सुद्धा असा, आपली काय प्रतिक्रिया आहे. आजच कपिल सिब्बल जे कायदे पंडित आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात गेली, इतर सगळ्या यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. अगदी निवडणूक आयोग असेल, वृत्तपत्र असतील, संसद असेल, प्रशासन असेल, आता फक्त न्याय व्यवस्थेवरच हातोडा घालायचं बाकी आहे आणि ती प्रक्रिया सुरू झाली असं मला वाटतं. शिवसेनेचा विरोध असेल नक्कीच. सर, पंतप्रधान पण येत आहे 2-3 दिवसानंतर, ज्या प्रकल्पाचं उद्घाटन हे पहा की मुंबई मधले बहुतेक सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळात मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्या प्रक्रिया पूर्ण झाल्या, त्याची उद्घाटन झाली, ती कार्यान्वित झाली अनेक ठिकाणी. आता त्याच प्रकल्पासाठी आपलं सरकार हे प्रधानमंत्र्यांना बोलवते आणि पुन्हा पुन्हा त्याचे श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात. प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला डाग लावणारा हा सगळा विषय. प्रधानमंत्र्याची प्रतिष्ठा असते, तुम्ही त्यांना चुकीचा प्रकल्प, जे प्रकल्प आधीच झाले त्याच्या योजना आम्ही तयार केल्या, पण ठीक आहे. आता भारतीय जनता पक्षाची जर ती भूमिकाच असेल प्रधानमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत त्यांना जर काही महत्व वाटत नसेल तर त्यांना करू द्या. नागपूरची जागा सोडलेली आहे आता, तर तुमचा पाठिंबा असणार आहे का, कारण काँग्रेस स्वतःच उमेदवार नाही, काँग्रेस ज्याला पाठिंबा देईल त्याला. या संदर्भात आम्ही दुपारी परत बसतो, हा शेवटचा दिवस आहे.